मध्ये मवियाची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत. तिकडे असतील वरिष्ठ नेते, ज्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात असतील, जयंत पाटील असतील, अशोक चव्हाण असतील, ही सगळी मंडळी असणार आहेत. बाळासाहेब थोरात वर्षा बंगल्याकडे रवाना झाल्याची माहिती कळते, त्यामुळे त्या क्षणाक्षणाला प्रत्येक ठिकाणी मोठ्या घडामोडी करतायत, अपडेट येत आहेत. वर्षा बंगल्यावर मविया नेत्यांची बैठक, शिंदेच्या आक्रमक पवित्र्यानंतर, बंडानंतर आता हे बैठकांचं सत्र पाहायला मिळत आहे. मनश्री पाठक आपल्याला ताजी अपडेट देत आहेत. मनश्री, कोण कोण पोहोचलाय वर्षा बंगल्यावर, काय अपडेट्स? मनश्रीशी आपण बोलणारच आहोत, पण तुर्तास जी माहिती समोर येते त्यानुसार शिंदेच्या बंडखोरीनंतर आता बैठकांचं सत्र बघायला मिळत आहे, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीची एक अत्यंत महत्वाची बैठक ही वर्षा बंगल्यावर होणार आहे, जिकडे मुख्यमंत्री असतील, त्यासोबतच काँग्रेसचे वरिष्ठ नेते असतील, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते असतील, आणि त्यांच्यामध्ये चर्चा होईल सद्यस्थितीबद्दल आणि एकूणातच पुढे पावलं कशी टाकायची या अनुषंगाने ही चर्चा अपेक्षित आहे. मनश्री पाठककडे पुन्हा एकदा जाऊया. मनश्री, या अत्यंत महत्वाच्या बैठकीमध्ये कोण कोण पोहोचलेलं आहे, आताची काय ताजी स्थिती या बैठकीची, बैठक सुरू झाली आहे का? महाविकास आघाडीची बैठक ही थोड्याच वेळात सुरू होते आणि काही वेळापूर्वीच बाळासाहेब थोरात हे आपले शासकीय निवासस्थान रॉयल स्टोन या ठिकाणाहून निघून वर्षावर दाखल झालेले आहेत. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, त्यासोबतच एनसीपीचे जयंत पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही बैठक पार पडणार आहे. खरं तर शरद पवार यांची प्रतीक्षा होती की शरद पवार आता दिल्लीहून मुंबईला पोहोचतायत, तर मुंबईत पोहोचल्यानंतर शरद पवार सुद्धा कदाचित या वर्षावरच्या बैठकीला जाऊ शकतील. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः कॉल करून महाविकास आघाडीची ही बैठक बोलावलेली आहे, ज्याला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे काँग्रेसकडून तर जयंत पाटील हे राष्ट्रवादीकडनं उपस्थित राहत आहेत. त्याच्यामुळे आजच्या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या नंतर महाविकास आघाडीची म्हणजे तिन्ही पक्षांची होणारी ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते, कारण सकाळपासून प्रत्येक पक्षांमध्ये बैठकींचा सिलसिला सुरू आहे. शिवसेनेने आपल्या पक्षाचा आढावा घेतलेला आहे, काँग्रेसचा आढावा देखील जवळपास पूर्ण झालेला आहे, तर राष्ट्रवादीने सुद्धा आपापल्या आमदारांचा आढावा घेतलेला आहे. यानंतर महाविकास आघाडीचे तीन नेते मिळून, म्हणजे खरं तर काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे दोन नेते उपस्थित आहेत, असे सगळे नेते मिळून, तिन्ही पक्षांचे नेते मिळून आता महाविकास आघाडीच्या सगळ्या सर्व आमदारांचा आढावा घेत आहेत. त्यासोबतच काँग्रेसमध्ये सुद्धा घडामोडी घडत आहेत, कारण काँग्रेसचे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील हे काही वेळातच आता बाळासाहेब थोरातांच्याच रॉयल स्टोन या निवासस्थानी दाखल होतील आणि एच के पाटील हे स्वतः वन ऑन वन आमदारांशी चर्चा करणार आहेत, भेटणार आहेत, बोलणार आहेत. 44 आमदारांपैकी सर्वच्या सर्व आमदारांशी आमचा संपर्क झालेला आहे अशी माहिती काँग्रेसकडनं मिळालेली आहे. त्याच्यामुळे केवळ विजय वडेट्टीवार हे एक आमदार सोडले, कारण ते शासकीय दौऱ्यानिमित्त जर्मनीला गेलेत, हे एक आमदार सोडले आणि एक मंत्री सोडले, तर सर्वच्या सर्व आमदार हे उपस्थित राहतील बैठकीला. इतकंच नाही तर आजच्या बैठकीनंतर उद्या सुद्धा काँग्रेसच्या गोटात बैठकांचं सत्र सुरू राहील. मात्र सध्याची सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे महाविकास आघाडीची बैठक, अत्यंत महत्वाची बैठक. बरोबर ना मनश्री, बोलतेस तू आणि या बैठकीवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. इकडे